ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात। मला आपल्याला सांगावं असं वाटतं की अजून 2 तासाने या प्रचाराची मुदत संपते। परवाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे। ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे की देशाची सूत्र, देशाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा। आणि साहजिकच एकच नाव समोर येतं, ते नरेंद्रजी मोदी। कारण गेल्या 10 वर्ष नरेंद्र मोदीजींचा जर पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पाहिला तर 70 वर्षामध्ये जी कामं झाली नाही, जे निर्णय घेता आले नाही, ते निर्णय आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला आहे। आज मी या ठिकाणी जो उभा आहे, आपल्या चाकणच्या आणि या परिसरातल्या आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका आणि माझं विजय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी थोडं कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, तो माझा गुण नाही आहे। पण एकंदरीत पाहता गेले 5 वर्ष या मतदारसंघाला जो आपण खासदार निवडून दिला, त्या खासदाराच्या माध्यमातून सगळ्या या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालं। 5 वर्षात 1 रुपयाचा निधी अंतरला नाही, परिणामी हा मतदारसंघ 5 वर्ष अजून पाठीमागे गेलाय। आज जी उर्वरित कामं आहे, प्रामुख्यानं पुणे नाशिक रेल्वे असेल, त्याचप्रमाणे आपला नाशिक फाटा ते